शहादा तालुक्यातील बामखेडा येथील ऊसाच्या शेताला सोमवारी दुपारच्या वेळेत अचानक आग लागली. या आगीपासून शेजारीच असलेल्या गव्हाच्या पिकाला वाचवण्यासाठी गेलेले शेतकरी संजय एकनाथ चौधरी व 56 त्यांचा त्या आगीत होरपडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहादा तालुक्यातील बामखेडा येथील शेतकरी संजय एकनाथ चौधरी यांच्या शेतात गव्हाच्या पिकाची लागवड केली होती. या शेताला लागूनच गणेश उक्का पटेल यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात ऊसाची लागवड केली असून त्या शेतातून विद्युत प्रवाह वाहणारी विद्युत वाहिनी गेलेली असून त्या वाहिनीच्या तारांवरून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दुपारच्या वेळेत ऊसाला अचानक आग लागली. शेजारीच गहू पिकाचे शेत असल्याने शेतमालक संजय चौधरी हे ऊसाला लागलेल्या आगीपासून आपल्या गहूच्या पिकाला वाचवण्यासाठी शेजारच्या शेतातील ऊसाला लागलेली आग गहू पिकाला लागू नये म्हणून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेतकरी संजय चौधरी ऊसाच्या शेतात अडकून पडले. या लागलेल्या आगीत संजय चौधरी यांचा होर पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात एकच हळहळ व्यक्त केली जाते.